नमस्कार, मी जिल्हाधिकारी नंदुरबार। जिल्ह्यातल्या सर्व वासियांना आज कोविडची परिस्थिती आणि आपण जे काही स्टेप्स घेतो आहोत आणि विशेष करून वॅक्सिनेशन त्याच्याबद्दल सांगण्यासाठी आलो आहे। जिल्ह्यामध्ये आज घडीला साधारणतः 28,395 एवढे पेशंट्स पॉझिटिव्ह आले, त्यापैकी 18,741 लोक बरे झालेत, 430 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। साधारणतः 1.51% एवढ्या आपल्याकडे इतका डेथ पर्सेंटेज रेट आहे। मित्रांनो, मागे मी आपल्याला सी टी स्कॅन आणि रेमडेसिवीरबद्दल बोललो होतो आणि बऱ्याच लोकांची इच्छा आहे की वॅक्सिनेशनचं काय, तर आपल्याकडे 52 सेंटरला वॅक्सिनेशन चालू आहे। 45 वर्षाच्या वयातल्या सर्व लोकांना ह्या वॅक्सिनेशन्स, त्यापैकी 52 पैकी फक्त 3 प्रायव्हेट सेंटर आहेत, बाकी 49 सर्व गव्हर्नमेंट सेंटर आहेत। त्याच्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल असेल, PSC असेल, अजून बरेच सेंटर्स आहेत। त्याची यादी आम्हाला आपल्या पेजवरती मिळून जाईल। त्याची यादी आम्ही लोकांना सर्क्युलेटी केली आणि बऱ्याचशा लोकांना माहिती आहे। बऱ्याच लोकांमध्ये अफवा आहे की वॅक्सिन दिल्यानंतर लोकांना कोरोना होतो आहे, वॅक्सिन दिल्यानंतर लोकांना ताप येत आहेत, अशक्तपणा जाणवतो आहे, आणि म्हणून आदिवासी समाजामध्ये, गरीब वर्गामध्ये प्रचंड अफवा आहेत, प्रचंड गैरसमज आहेत, आणि हे गैरसमज दूर करण्यासाठी मी आलेलो आहे। आपल्या जिल्ह्याची आजच्या घडीला जर पॉप्युलेशन एक्सपेक्ट केली साधारणतः 20 लाखाच्या आसपास आहे, आणि अबव 45 इयर्स आपण जेव्हा म्हणतो तर साधारणतः त्याचे 2.5 ते 3 लाख एवढी लोकसंख्या आम्ही अपेक्षित केलेली आहे। या 2.5 ते 3 लाख लोकांपैकी जे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी आहेत, असे साधारणतः 22,066 लोकांना पहिला डोस दिलेला आहे, आणि 45 वरच्या व्यक्तींना साधारणतः 41,528 असे साधारणतः आपण आत्तापर्यंत 63,554 लोकांना दिला आहे। तर हे बाकीचे 2.5 ते 3 लाख लोकांपैकी 63,554 लोकांना दिलं, तर अजून मग जो उरलेला 2 ते 2.5 लाख लोक आहेत, त्यांनी अजून पहिली वॅक्सिन घेतलेली नाही आहे। मित्रांनो, ही वॅक्सिन आपल्यासाठी खऱ्या अर्थाने जीवदायिनी आहे, संजीवनी आहे। जेवढाही रिसर्च, जेवढंही इन्फॉर्मेशन आम्ही गॅदर करतो आहे, त्याच्यामध्ये पोलीस विभागामध्ये बऱ्याच लोकांना संसर्ग झाला, डॉक्टरांना संसर्ग झाला पहिला वॅक्सिन घेऊन सुद्धा, पण कुठल्याही व्यक्तीला कॉम्प्लिकेशन्स, ऑक्सिजनची गरज, इवन रेमडेसिवीरची सुद्धा गरज लागली नाही। आज जो रेमडेसिवीरचा शॉर्टेज चालला आहे, बेड्स भेटत नाही आहेत, ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या आईवडिलांसाठी, आजोबा आजींसाठी थांबवू शकतात। फक्त गरज आहे एका डोसची, एका लसीची। त्याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल माहिती सांगतोच, कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे। मी स्वतः 2 डोस घेतले, माझ्या आईला 2 डोस दिले, घरच्या सर्व ज्येष्ठांना 2 डोस दिलेत, कोवॅक्सिन असो की कोविशिल्ड असो। परंतु ही जी मनातली भीती आहे की लस दिल्यावरती काही दिवस ताप येतो, काही दिवस अशक्तपणा जाणवतो की हे होतं, याला म्हणतात बॉडी, आपलं जे शरीर आहे, जेव्हा एखादी गोष्ट फॉरेनचं काही आलं त्याला जेव्हा इम्युन रिॲक्शन करते, त्याच्यामध्ये जेव्हा अँटीजन अँटीबॉडी जेव्हा रिॲक्शन होते, तो जो रिस्पॉन्स डेव्हलप होतो त्या इम्युन रिस्पॉन्सचं ते लक्षण आहे। तर काही काही लोकांमध्ये लक्षणं दिसतात, काही काही लोकांमध्ये दिसत नाही, पण त्याच्याने कुठलाही माणूस दगावत नाही। जो रिसर्च नाशिकमध्ये झाला आहे, आम्ही आमच्याकडे केला आहे की ज्या लोकांना पहिला डोस देऊन, साधारणतः 1200 लोकांना पहिला डोस देऊन व्हायरस झालं, आता हे 60-70-80 हजारांमध्ये झाल्यावरती इन्फेक्शन होणार असं नाही, इन्फेक्शन होऊ शकतं, परंतु कुठलाही माणूस सिरियस झाला नाही, कुठल्याही माणसाला ना रेमडेसिवीरची गरज पडली नाही, कुठल्याही माणसाला ऑक्सिजनची गरज पडली नाही। तो माणूस, त्याला साधा ताप आला आणि घरच्या घरी बरे झालेत। माझेही 1-2 नातेवाईक घरच्या घरी बरे झालेत इंजेक्शन दिल्यावर। तर ग्रामीण भागातल्या सर्व लोकप्रतिनिधी, ते सरपंच असतील, जिल्हा परिषद मेंबर्स असतील, पंचायत समिती मेंबर असतील, सभापती असतील, आमदार असतील, गावातला पोलीस पाटील असेल, सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की आपल्या डोक्यातून ह्या वॅक्सिनच्या अफवा सर्व बाहेर काढा। आपला जिल्हाधिकारी आपल्या सेवेसाठी आहे, आपल्या भल्यासाठी आहे। जिल्हाधिकारी शब्दावर भरोसा ठेवा। आजच किंवा पुढच्या 2-3 दिवसात आपल्या घरच्या लोकांना सुरक्षित ठेवायचं असेल तर पहिला डोस आपण घ्या। आता आपल्याकडे सध्या 2 प्रकारच्या लस उपलब्ध आहेत, एक म्हणजे कोविशिल्ड, एक म्हणजे कोवॅक्सिन। तर दोघांचा फरक काय, एकदम सोपा आहे। कोविशिल्ड याचं जे सायन्स आहे किंवा डेव्हलपमेंट आहे, हे ऍस्ट्रोजेनिका आणि ऑक्सफर्ड कंपनी जी आहे US बेस्ड, यांनी हे केलं, आणि भारतामध्ये त्याचं सिरम इन्स्टिट्यूट हे त्याचं प्रोडक्शन करतं, ही प्रायव्हेट कंपनी आहे। आणि जी कोवॅक्सिन आहे ही भारतामध्येच, भारताचेच मॅन्युफॅक्चरिंग आहे, त्याला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हिरोलॉजी NIV पुणे आणि ICMR यांच्या माध्यमातून डेड व्हायरस, मेलेला व्हायरस देण्यात आलं, आणि त्या व्हायरसपासून हे
कोवॅक्सिन हे इंजेक्शन बनवण्यात आलं. आता आपण कोविशिल्ड समजून घेऊया. कोविशिल्ड लस जी आहे ती लस ॲडिनो व्हायरस म्हणजे कोरोना व्हायरससारखाच दिसणारा व्हायरस, त्याचे जे प्रोटीन स्पाइक्स आहेत ते काढवले जातात आणि त्याला लाईव्ह ॲट्युन्युएटेड म्हणजे त्याला अर्धमेलं केलं जातं. आणि जे व्हायरस घातक नाही आहे, जसं सर्दी पडसा आपलं जे होतं ते पण कोविडच व्हायरस आहे, तो पण कोरोना ग्रुप आहे, पण त्याचा सार्स पार्टिकल वेगळा असतो, त्याचा अँटीजन तेवढा डेंजरस नसतो. आणि आपला जो कोविड-19 आहे याच्यामधला जो सार्स पार्टिकल आहे तो घातक असतो. तर आपली बॉडी काय करते की त्या पार्टिकलला जेव्हा आपण इंजेक्शन म्हणून देतो तेव्हा त्याला कोरोना समजून त्याच्याशिवाय त्याच्याविरुद्ध अँटीबॉडी तयार करतो. आणि ती अँटीबॉडी डेव्हलप व्हायला साधारणतः असं रिसर्चमध्ये आलं आहे की आज इंजेक्शन दिल्यावर साधारणतः 21 दिवसामध्ये पहिला डोस, कोविशिल्डचा पहिला डोस दिल्यानंतर साधारणतः 21 दिवसामध्ये 76% इम्युनिटी डेव्हलप होते. म्हणजे 76% लोकांना आजारच होणार नाही आणि ज्यांना झाला 25% लोकांना त्यांना मेजर सिम्टम्स येणार नाही. महाराष्ट्रामध्ये असं एकही केस आजपर्यंत रजिस्टर्ड नाही आहे की कोविशिल्ड देऊन 21 दिवसानंतर 22 दिवसानंतर लोकांची डेथ झाली. तर माझी परत सर्वांना विनंती आहे की आपण आजच आपल्या घरच्या लोकांना जवळच्या PSC मध्ये, रुरल हॉस्पिटलमध्ये किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये जाऊन व्हॅक्सिन द्या. कोविशिल्डचं म्हणतो मी. हा जो ॲडिनो व्हायरस असतो आपला सर्दी जुखाम सारा रेग्युलर व्हायरसचा ॲडिनो स्पाइक प्रोटीन त्याच्यावर टाकलेला असतो आणि तो दिल्यावरती पहिल्या 21 दिवसात 76% इम्युनिटी असते. आणि ती इम्युनिटी आतापर्यंत असं रिसर्चमध्ये आलं की हा 3 महिने कंटिन्यू राहणार. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जो मध्यंतरी जो प्रोटोकॉल दिला होता की कोविशिल्डचा पहिला डोस दिल्यानंतर 6 आठवड्याने, पहिले 4 आठवडा होता नंतर त्याला चेंज करून 6 आठवड्यानंतर दुसरा डोस द्यायचा आहे. दुसरा डोस दिल्यानंतर त्याची इम्युनिटी 90% जाते. आता दुसरा डोस का देतो? हा बूस्टर डोस असतो. पहिला डोस दिल्यानंतर त्याची इम्युनिटी डेव्हलप होते, ती कालांतराने कमी व्हायला लागते, परत दुसरा डोस दिल्यानंतर ते बूस्ट म्हणून काम करतं आणि परत अँटीबॉडी मोठ्या प्रमाणात तयार होतात. तर सेकंड डोस दिल्यानंतर 90% इम्युनिटी. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की एकदा हे इंजेक्शन दिल्यानंतर 21 दिवसानंतर तो माणूस 67% प्रमाणे तो व्यक्ती दुसऱ्यांना सुद्धा व्हायरस ट्रान्समिट करत नाही. म्हणजे काय होतं, बरेचदा म्हणतात की मला होणार नाही पण दुसऱ्यांचं काय, तर स्वतःची त्याची इम्युनिटी आहेच 76% पहिल्या डोस नंतर, पण तो दुसऱ्यांना सुद्धा 67% पर्यंत पसरवणार नाही. याचा अर्थ आपण किती मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या डेथ्स हे वाचू शकतो फक्त आणि फक्त लसीमुळे. आणि याचं जे बूस्टर आहे की पुढे अजून काही भविष्यात बूस्टर लागेल का, अजून काही डोस लागतील का, त्याच्यावर रिसर्च चाललेलं आहे, पण हे सर्वच्या सर्व लँसेट जर्नलमध्ये पब्लिश झालेलं आहे. माझी परत सर्वांना विनंती आहे की मनातले आपले डाऊट्स काढा आणि हे जे अवेअरनेस प्रोग्राम आहे, ही प्रोग्रामची जबाबदारी जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींची आहे, सर्व प्रशासकीय यंत्रणेंची आहे, परंतु लोकप्रतिनिधींचे लोक ऐकतात. आपली जबाबदारी आहे की आपल्या गावातल्या, आपल्या तालुक्यातले, आपले जे कोणी लोक आहेत त्यांना 100% वॅक्सिनेशन कसं मिळेल, त्यासाठी आम्ही प्रत्येक गाववाईज BLO कडे मतदार यादी असते, तर ज्या ज्या लोकांचं 45 वर्षाचं वय वर आहे असा एक टार्गेट प्रत्येक गाववाईज फिक्स करतो आहे. मग काही ठिकाणी 500 असेल, काही ठिकाणी 1000 असेल, काही ठिकाणी 1500 असेल, आणि त्या गावातल्या ग्रामसेवक, तिथली नर्स, तिथला सरपंच यांची ही जबाबदारी आहे की त्या सर्व लोकांचं वॅक्सिनेशन पुढील काळात झालं पाहिजे. त्यासाठी जर लागत असतील काही गाड्या, काही व्हॅन्स, काही बसेस, काही रिक्षा, आपण तिथल्या NGO सोबत, स्कूलसोबत टायअप करा, परंतु आपण आपल्या गावातल्या सर्व लोकांचं लसीकरण कृपया करून घ्या. दुसरी लस आहे कोवॅक्सिन, जी इंडियन मेड आहे, त्याच्यामध्ये डेड व्हायरस जो मी बोललो की ICMR आणि NIOH मार्फत देण्यात आलेला आहे, हा डेड व्हायरस असल्यामुळे याच्यामध्ये रिॲक्शन्स ज्या होतात, अँटीजन अँटीबॉडीचा जो इम्युन रिस्पॉन्स असतो, तो इम्युन रिस्पॉन्सचे जे साईड इफेक्ट असतात ते फार अंशी कमी दिसतात. ताप येणे किंवा चक्कर येणे ते कमी दिसतात, एकदम कमी दिसतात. परंतु याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही इंजेक्शन्स ज्या बाहेरच्या देशामध्ये अवेलेबल असेल, फायझर असेल किंवा मॉडर्ना असेल, परंतु याच्यापासून सुद्धा पहिला डोस दिल्यानंतर 81% इम्युनिटी आपल्याला 2 ते 3 आठवड्यामध्ये मिळते पहिला डोस दिल्यानंतर. आणि दुसरा डोस दिल्यानंतर साधारणतः तो परत 85 ते 90% जाते. आणि ह्या सर्व इंजेक्शनचा फायदा असा होतो आहे की व्हायरस आला आहे परंतु त्या व्हायरसमुळे घातक प्रमाण, व्हायरसच्यामुळे डेथ या होत नाही. दुर्दैव असं आहे की आम्ही वारंवार लोकांना सांगतो आहे, समजून सांगतो आहे, परंतु कोणीतरी व्हॉट्सॲपवर काहीतरी अफवा पसरवतो, कोणीतरी काहीतरी सोशल मीडियावर अफवा पसरवतो. मी स्वतः बोललो की देशाचे प्रधानमंत्र्यांनी वॅक्सिन घेतलेली आहे, आपल्या मुख्यमंत्र्यांनी वॅक्सिन घेतलेलं आहे, आम्ही स्वतः वॅक्सिन घेतो आहोत,
आमच्या घरच्यांना आम्ही वॅक्सिन दिलेले आहेत, आपण कृपया घाबरू नका. आपल्याकडे अशिक्षितपणा आणि गरिबी जास्त असल्यामुळे लोकांमध्ये लगेच विश्वास अफवांवरती पसरवतात. तर कृपया माझ्या सर्व बांधवांना, ग्रामीण भागातल्या जनतेला माझं आवाहन आहे, शहरी भागातल्या जनतेला आवाहन आहे, कृपया आपण अशी लाईन लागली पाहिजे ॲक्च्युली वॅक्सिनसाठी की आम्हाला वॅक्सिन द्या. आमच्याकडे वॅक्सिनचे डोस शिल्लक आहेत तरी लोक येत नाहीत वॅक्सिन घ्यायला. तर हे अत्यंत दुर्दैव आहे आणि हे जर आपल्याला टाळायचं असेल तर सर्व लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे, मग तो गावातला ग्रामपंचायतचा मेंबर असो, सरपंच असो किंवा आमदार असो की खासदार, सर्वांची जबाबदारी आहे की आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत ह्या लोकांना प्रबोधन करून गावोगावी कॅम्प लावा, गाव PSC ला कॅम्प लावा, गाड्या लोकांना प्रोव्हाइड करा. आम्ही त्यासाठी सूट देऊ, त्यासाठी मी कुठलंही रिस्ट्रिक्शन ठेवणार नाही. परंतु जास्तीत जास्त वॅक्सिनेशन जर आपण केलं, कारण डेथ ज्या होत आहेत, आपल्याकडे ज्या मृत्यू होत आहेत, त्या 95% मृत्यू ह्या 45 जास्त वयोगटातल्या लोकांमध्ये आहेत. आणि आपण जर आपल्या घरातल्या लोकांना आज जर एक लस दिली, 21 दिवसात त्याची 75% इम्युनिटी होते आहे, म्हणजे त्याला व्हायरस होणारच नाही. आणि जर झालासुद्धा त्याला बिलकुल ऑक्सिजन बेडची गरज नाही आणि कसल्याही प्रकारच्या इंजेक्शनची गरज नाही, त्याला साधं तापाच्या औषध दिले आणि मल्टीव्हिटॅमिन दिले तर बरं होऊन जाईल. तर ही खरी संजीवनी आहे, रेमडेसिवीर संजीवनी नाही आहे. रेमडेसिवीर देऊन सुद्धा किती लोकांच्या डेथ झालेत. तर ही आपल्या हातात जे आहे ते आपण आधी केलं पाहिजे. तर मी आज सर्क्युलर काढतोय, परिपत्रक काढतोय, सर्वच्या सर्व गावामध्ये ऑलरेडी याद्या बनवणं चाललेलं आहे. फक्त आणि फक्त लोकांना कन्व्हिन्स करायचं काम आपल्या सर्वांचं आहे, मीडियाचं आहे, लोकप्रतिनिधींचं आहे, आमचं आहे, आम्ही ते करतोच आहोत. परंतु हे जर आपण करू शकलो तर खूप मोठ्या प्रमाणात डेथ आपल्या कमी होतील. तर कोविशिल्ड असेल किंवा कोवॅक्सिन असेल, कुठलीही लस घ्या, फक्त लस घ्या. आणि दुसरा विषय, काल मी नवापूरला गेलो होतो, तिथं 50 बेडचं ऑक्सिजन हॉस्पिटल सुरू झालं आहे. शहाद्याला आज संध्याकाळी परत जाणार आहे मी, ते उद्या किंवा परवा आमचं 100 बेडचं ऑक्सिजन हॉस्पिटल सुरू होईल. आता आम्ही असा निर्णय घेतला आहे की प्रत्येक रुरल हॉस्पिटलला, प्रत्येक PSCला 50% आयसोलेशन बेड दिले जातील. त्या ठिकाणी साध्या साध्या ज्या मेडिसिन्स असतात, ज्या ओरल मेडिकेशन्स आहेत, जसं फॅबीफ्लू आहे किंवा मल्टीव्हायटॅमिन्स आहेत, फीवरचे ड्रेसेस आहेत किंवा स्टिरॉइड्स आहेत, तर स्टिरॉइड इंजेक्शन आम्ही RHला उपलब्ध करून देऊ. माझी परत विनंती आहे की जोपर्यंत क्रिटिकल पेशंट्स, साधे माइल्ड मॉडरेट पेशंट जे आहेत, त्याला आपण फक्त आणि फक्त PSC RHला ट्रीट करू शकतो. आणि ज्या लोकांना सिमटम्स नाही आहेत पण कोविड पॉझिटिव्ह आले, माझी परत विनंती आहे की कृपया आपण घरी थांबू नका. हा व्हायरस डबल म्युटंट असल्यामुळे अत्यंत विरुडंट आहे. मागच्या वेळची जी विविधता, त्याच्यापेक्षा हा 10 पटीने जास्त संक्रमित होतो, जास्त फास्ट पसरतो आहे. म्हणून मी सकाळी सूचना दिल्या की गावातला कुठलाही पेशंट पॉझिटिव्ह आला, त्याला एकतर सब सेंटरला ॲडमिट करा, PSCला ॲडमिट करा, जास्त असेल तर शाळा हॉस्टेलमध्ये त्यांना ठेवा, 10 दिवस ठेवा. त्यांची रोज ऑक्सिजन मॉनिटरिंग होईल, ताप मॉनिटरिंग होईल, त्यांना तिथं गोळ्या दिल्या जातील. परंतु कृपया करून गावात कुठलाही पेशंट ठेवू नका. तो जर पेशंट गावात फिरला किंवा घरच्यांसाठी, घरच्यांमध्ये आपण जर ट्रान्समिशन झालं आणि घरातल्या जर एखाद्या व्यक्तीला त्याची इम्युनिटी जर स्ट्रॉंग नसेल, त्याची डेथ होऊ शकते. तर आपण आपल्यासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी जर आपल्याला व्हायरसचं इन्फेक्शन होत असेल, तर तात्काळ आपण इन्स्टिट्यूशनमध्ये जाऊया. आमच्याकडे एकलव्य रेसिडेन्शियलला जागा आहे, आमच्याकडे गर्ल्स हॉस्टेलला जागा आहे, मध्यंतरी रेल्वे आली त्याच्यामध्ये कोचेसमध्ये जागा आहे, प्रत्येक ठिकाणी जागा शिल्लक आहे. फक्त आपल्याला 10 दिवस 12 दिवस थांबावं लागेल. प्रत्येक PSCला आम्ही जागा करतो आहोत, RHला जागा करतो आहोत, गावातल्या प्रत्येक शाळांमध्ये सबसेंटरला जागा करतो आहोत. परंतु कृपया करून आपण घरी थांबलात तर घरामध्ये आपल्या डब्याने, जेवणाच्या थाटाने, कशाना कशाना माध्यमातून आपल्यामुळे बाकीच्यांना जाऊ शकतो. आणि ते जर लोक घराच्या बाहेर गेले, त्याच्यामुळे अजून व्हायरस ट्रान्समिट होऊ शकतो. तर 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सर्वात पहिली गोष्ट वॅक्सिनेशन, आणि दुसरी गोष्ट स्वतःला तात्काळ आपल्या नातेवाईकांपासून, आपल्या मित्रांपासून, सर्वांपासून दूर गव्हर्नमेंट फॅसिलिटीमध्ये तुम्हाला जेवण मिळेल, पाणी मिळेल, सर्व मिळेल, रोजच्या रोज मॉनिटरिंग होईल. आणि तिथे जर आपली तब्येत बिघडली तर लगेच आपल्याला ऑक्सिजनची सुविधा देण्याचं काम आम्ही करतो आहोत. माझी परत विनंती आहे, अफवांवरती विश्वास ठेवू नका. आणि मध्यंतरी रेमडेसिवीरसुद्धा जवळपास 1000 रेमडेसिवीर इंजेक्शन डिस्ट्रीब्युटरच्या माध्यमातून आणि 950 इंजेक्शन्स हॉस्पिटलला आम्ही दिलेले आहेत, अजून देण्याचं काम चाललेलं आहे. परंतु रेमडेसिवीरपेक्षा वॅक्सिन ही लाईफ सेव्हिंग आहे. वॅक्सिन जर घेतलात तर बाकीच्या कुठलाही कॉम्प्लिकेशन येणार नाही. आणि ते जर आत्ता आपण पाळलं तर आपण आपल्या घरच्यांचं, आपल्या ज्येष्ठांचं जीव वाचू शकतो, नाहीतर त्यांच्या डेथला मला वाटतं कुठेतरी आपण पण जबाबदार राहू, ही आपण एक नोंद घेतली पाहिजे. म्हणून सर्वांनी हा जोडून माझी विनंती आहे, गाड्या अरेंज करा, जिपा घ्या, रिक्षा घ्या, सरपंच ग्रामसेवकांनी काही स्कूल बसेस अरेंज करून द्या, काही लोकप्रतिनिधींनी बस अरेंज करून द्या. परंतु आपल्या वार्ड, आपल्या नगरपालिका, आपल्या गावातलं वॅक्सिनेशन सर्वांची आहे. ते जर आपण केलात तर मला वाटतं बऱ्याच अंशी
आपल्याकडे ऑक्सिजन बेडची आणि आय सी यू बेडची व्हेंटिलेटर बेडची गरज राहणार नाही आणि 100% त्यांच्या डेथ ह्या प्रिव्हेंट होतील. एवढं मी बोलतो आणि आपण हे पाळाल अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.